बृहन मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी। मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये। क्लास 3 सब्जेक्ट इंग्लिश, इयत्ता 3 आजचा आपला विषय आहे इंग्लिश। ओके, इयत्ता 3 साठी आपण इंग्लिश या विषयाचा अभ्यास करणार आहोत आणि आजचा आपला टॉपिक आहे बघा लाडकी बाहुली आपला टॉपिक घेऊन आली आहे। आपला टॉपिक आहे 4.9 द सन अँड द विंड। आज आपण एक गोष्ट पाहणार आहोत, गोष्टीमध्ये दोघ जण आहे, दोघांची गोष्ट आहे। कोणाकोणाची बरं? सनची आणि विंडची। तुम्हाला माहिती आहे सन म्हणजे सूर्य आणि विंड म्हणजे वारा, हो की नाही? सूर्य आपल्याला दिसतो पण वारा आपल्याला दिसत नाही, तो आपल्याला आपण त्याला फील करू शकतो। वारा आपल्याला आपल्या अंगाला लागतो, हो की नाही? आपल्या जोर जोरात कपडे हलतात, झाड हलतात, तेव्हा आपल्याला समजतं की वारा सुटलेला आहे। पण हा जो वारा आहे त्यांनी सूर्याबरोबर काय केलं आहे? मस्ती केली आहे आणि एक पैज लावली आहे। त्यांची गोष्ट आपण पाहूया, द सन अँड द विंड। द सन अँड द विंड। द सन अँड द विंड बघा या गोष्टीमध्ये पहिला आहे तो विंड आहे आणि दुसरा आहे तो सन आहे। सन आपण ओळखतो, विंडचं चित्र बघा इथे काढायचा प्रयत्न केलेला आहे। खरं म्हणजे वाऱ्याचं कोणतंही चित्र नाही, पण इथे वारा, इथे जे चित्र आहे त्याला आपण वारा समजायचं आहे। द सन अँड द विंड, द सन अँड द विंड। विंड पण आपण विंड असं नाही म्हणत, विंड विंड। द सन अँड द विंड, ओके? द सन अँड द विंड। बघा निखळ आकाश आपल्याला दिसत आहे, खाली सगळीकडे गवत पसरलेलं आहे, डोंगर दिसत आहेत आपल्याला, आकाशात ढग दिसत आहे आणि त्याच आकाशात आहे हा सूर्य, आहे हा सूर्य, द सन अँड दिस इज द विंड। वाऱ्यावर उडणारी काही बघा पिस आहे, हा काही फुलांच्या पाकळ्या आहेत, असे वाऱ्यावर उडत आहेत, त्यामुळे आपल्याला समजत आहे की वारा वाहतो आहे। आता हा वारा आणि सूर्य यांची ही गोष्ट आपण पाहूया, द सन अँड द विंड। द सन अँड द विंड वेअर फ्रेंड्स बट द विंड वॉज नॉटी, ही वॉज अ नॉटी बॉय। द सन अँड विंड वेअर फ्रेंड्स, ते दोघं फ्रेंड्स होते, बट How was the wind? Wind was naughty, खोडकर होता। The sun and the wind were friends, but the wind was naughty. The sun and the wind were friends, but the wind was naughty. The sun and the wind were friends. सूर्य आणि वारा मित्र होते, but the wind was naughty. परंतु वारा कसा होता? नॉटी, खट्ट्याळ, खोडकर होता, मस्ती करायचा, इकडून तिकडे वाहायचा, सगळ्या वस्तू हलवायचा, हो की नाही? द सन अँड द विंड वेअर फ्रेंड्स, सूर्य आणि वारा मित्र होते, बट द विंड वॉज नॉटी, परंतु जो वारा होता तो कसा होता? खट्ट्याळ होता, खोडकर होता, मस्तीखोर होता। द विंड वॉज नॉटी, सन वॉज नॉट नॉटी, ही वॉज अ गुड बॉय, but wind was a naughty boy. He used to do so much masti, khup masti karayacha. Okay, the sun and the wind were friends, but the wind was naughty. To naughty kay karayacha? Tar he blew and he tossed and he rushed through trees and gardens and houses.
He scattered things here and there. He blew and he tossed and he rushed through trees and gardens and houses. He scattered things here and there. He blew and he tossed and he rushed through trees and gardens and houses. He scattered things here and there. कसा जोरा जोराने वाहतो आहे वाऱ्यामुळे सगळी पानं फुलं उडत आहेत सगळ्या वस्तू इकडे तिकडे झालेल्या आहेत. हा माणूस तोडतोय त्यांनी झाडाला पकडून ठेवलंय. वाऱ्याबरोबर उडून जाऊ दे म्हणून त्यांनी झाडाला पकडून ठेवलेलं आहे. He blew and he tossed and he rushed through trees and gardens and houses. तो वेगाने वाहत होता. त्याने वाहता वाहता फेकाफेकी केली. He tossed. He blew. Blew म्हणजे वेगाने वाहत होता. And he tossed. Toss केलं म्हणजे त्यांनी त्याला ज्या गोष्टी दिसल्या त्या सगळ्या गोष्टींची त्यांनी फेकाफेकी केली. सगळ्या वस्तू इकडून तिकडे त्यांनी उचलून फेकल्या आणि तो झाड बागा आणि घरांमधून वेगाने धावत सुटला. अँड ही रश थ्रू ट्रीज अँड गार्डन्स अँड हाऊसेस. तो वेगाने वाहिला त्याने फेकाफेकी केली आणि तो झाडे बागा आणि घरांमधून वेगाने धावत सुटला. ही ब्लू अँड ही टॉस्ट अँड ही रश few trees and gardens and houses. He blew and he tossed and he rushed through trees and gardens and houses. He scattered things here and there. Tane sarva vastu ikade tikade pasravlya. विखुरल्या जिकडे तिकडे पसरून ठेवल्या. He scattered things here and there. 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 He teased the sun. He teased the sun. See what I can do? I'm stronger than you. I don't think so, said the sun. Yes, I am. No, you're not. Yes, I say yes, said the wind. He teased the sun. See what I can do. I'm stronger than you. I don't think so, said the sun. Yes, I am. No, you are not. Yes, I say yes, said the wind. He teased the sun. See what I can do. I'm stronger than you. I don't think so, said the sun. Yes, I am. No, you are not. Yes, I say yes, said the wind. He teased the sun. त्याने सूर्याला चिडवलं. See what I can do. बघ मी काय करू शकतो. I'm stronger than you. मी तुझ्यापेक्षा बलवान आहे, सामर्थ्यवान आहे, strong आहे. Okay? He teased the sun. See what I can do. I'm stronger than you. He teased the sun. See what I can do. I'm stronger than you.
व्हॉट आय कॅन डू, आय एम स्ट्रॉंगर दॅन यू. चिडवतोय बघा सूर्याला, विंड आहे तो सूर्याला टीज करतोय, चिडवतोय. सी व्हॉट आय कॅन डू, आय एम स्ट्रॉंगर दॅन यू. व्हॉट द सन सेड, नो यू आर नॉट, नो यू आर नॉट. सी व्हॉट आय कॅन डू, आय एम स्ट्रॉंगर दॅन यू, नो यू आर नॉट, नो यू आर नॉट. Look at the man on the farm. There is a blanket around his shoulders. I will make him throw it away. Let us see, said the sun. Then the wind started blowing. He blew and blew. He blew hard. But the man did not throw the blanket away. It is so windy, said the man, and wrapped the blanket tight around his shoulders. बघा आता विंड म्हणतो की मी स्ट्रॉंगर आहे, सन म्हणतो मी स्ट्रॉंग आहे, विंड म्हणतो मी स्ट्रॉंग आहे. मग कोण स्ट्रॉंग आहे हे ठरवण्यासाठी ते पैज लावतात. ते काय म्हणतात, जो माणूस आहे शेतामध्ये त्या माणसाने स्वतःच्या अंगावर असलेलं ब्लँकेट जर काढून टाकलं तर जो त्याला ब्लँकेट काढून टाकायला लावेल तो स्ट्रॉंगर असेल. हो की नाही, ज्याच्यामुळे तो ब्लँकेट काढेल तो स्ट्रॉंगर असेल. हा असं दोघं पैज लावतात. बघ तू स्ट्रॉंग आहेस, विंड म्हणतो सन, तू स्ट्रॉंग आहेस की मी स्ट्रॉंग आहे. आपण बघूया, ह्या माणसाला अंगावरचं ब्लँकेट जो काढून टाकायला लावेल तो खरा स्ट्रॉंगर. ओके, अशी दोघं पैज लावतात. पैज लावल्यावर पहिला कोण येतो, विंड. तो काय करतो बघा, हा लुक ॲट द मॅन ऑन द फार्म, देअर इज अ ब्लँकेट अराउंड हिज शोल्डर्स, आय विल मेक हिम थ्रो इट अवे. त्याच्या अंगावरचं जे ब्लँकेट आहे ते मी त्याला फेकायला लावतो, त्याच्या अंगावरचं ब्लँकेट मी काढून टाकतो. बघ मी असा जोरात वाहीन की मी त्याच्या अंगावरचं ब्लँकेट काढून टाकीन. लेट सी, सन म्हणतो चल बघूया, लेट सी, चला बघूया काय होत. देन द विंड स्टार्टेड ब्लोईंग, ही ब्लू अँड ब्लू. मग वाऱ्याने जोरात वाहायला सुरुवात केली आणि तो जोरा जोराने वाहू लागला. ही ब्लू हार्ड, अजून जोराने वाहू लागला. बट द मॅन डिड नॉट थ्रो द ब्लँकेट अवे, पण त्या माणसानी ब्लँकेट काढलं नाही, त्या माणसानी ब्लँकेटला उडून दिलं नाही, वाऱ्याबरोबर ब्लँकेटला उडून दिलं नाही. त्यांनी काय केलं, ही रॅप द ब्लँकेट टाईट अराउंड हिज शोल्डर्स, बिकॉज वारा वाहायला लागल्यावर त्याला एकदम थंडी लागायला लागली. इट इज सो विंडी, सेड द मॅन. बाप रे खूप वारा वाहतोय, एवढा तरी वारा वाहतोय. अँड सो इट रॅप्ड, ही रॅप्ड द ब्लँकेट टाईट अराउंड हिज शोल्डर. वारा जोराने वाहू लागल्यामुळे माणसाने आपल्या अंगाभोवती ते जे ब्लँकेट होत ते घट्ट पांघरून घेतलं, घट्ट लपेटून घेतलं. काय म्हणाला तो माणूस, इट इज सो विंडी, बापरे केवढा वारा सुटलाय. आणि त्यांनी ब्लँकेट घट्ट घेतलं अंगावरून. इट इज सो विंडी, इट इज सो विंडी, ही सेड, it is so windy. The sun smiled and said to the boy wind, the sun smiled and said to the wind. Ata surya hasla ani varyala kay manala baga, now watch this, ata bag mi kay karto, now watch this. Then the sun began to get hot. मग सूर्य तापायला लागला, गरम व्हायला लागला. ही बिकेम व्हेरी व्हेरी हॉट, तो खूप तापला, खूप गरम झाला. ऊफ, सेड द मॅन, नाव इट्स टू हॉट. ओ केवढे गरम व्हायला लागलं. ही टूक द ब्लँकेट ऑफ अँड थ्रू इट इन अ कॉर्नर. इतकं गरम झाल्याबरोबर एका क्षणात त्यांनी आपल्या अंगावरचं ब्लँकेट काढलं
आणि एका कोपऱ्यात फेकून दिलं. द सन स्माइल्ड अँड सेड टू द विंड, नाव वॉच दिस. देन द सन बिगॅन टू गेट हॉट. ही बिकेम व्हेरी व्हेरी हॉट. हु सेड द मॅन, नाव इट्स टू हॉट. ही टूक द ब्लँकेट ऑफ अँड थ्रू इट इन अ कॉर्नर. The sun smiled and said to the wind, now watch this. Then the sun began to get hot. He became very, very hot. Baga mansala gham yaila lagla, gham sutla tya mansala garme moe. Oop, said the man. Now it's too hot. Baap re kevdo garam vel lagla. He took the blanket off and threw it in a corner. The sun smiled and said to the wind, now watch this. Then the sun began to get hot. He became very, very hot. Ooh, said the man, now it's too hot. He took the blanket off and threw it in a corner. बघा जेव्हा आकाशामध्ये सूर्य, वेन द सन बिकम्स हॉट, पीपल गेट स्वेटेड. लोकांना घाम फुटतो. बघा केवढा घाम येतो. सूर्य तापला, आकाशामध्ये सूर्य तापला की लोक घामाघूम होतात. त्यामुळे सूर्य तापल्याबरोबर काय होतं, तो माणूस त्याला पण खूप गरमा होतो आणि त्याला ते ब्लँकेट सहनच होत नाही. तो काय करतो, ब्लँकेट काढतो आणि एका कोपऱ्यात भिरकावून देतो, फेकून देतो. नाव टेल मी, हु इज स्ट्रॉंगर, द सन ऑर द विंड. त्यांची पैस काय लागली होती, जो शेतातल्या माणसाला अंगावरचं ब्लँकेट काढून टाकायला लावेल तो खरा स्ट्रॉंगर असेल. म्हणून वारा जोरा जोराने वाहतो, ही ब्लू व्हेरी हार्ड. खूप जोराने वाहिला का, तर त्या माणसाच्या अंगावरचं ब्लँकेट उडून जावं म्हणून. पण जसा वारा जोराने वाहू लागला, तो माणूस म्हणाला, इट इज सो विंडी, बापरे केवढा वारा सुटलाय. अँड ही रॅप हिज ब्लँकेट व्हेरी टाईटली. त्यांनी अंगाभोवती ब्लँकेट एकदम घट्ट लपेटून घेतलं. ओके, पण सूर्य म्हणाला, नाव वॉच दिस, आता मी काय करतो ते बघ. आणि सूर्य हळूहळू तापू लागला. सूर्य तापायला लागल्यावर इट बिकेम व्हेरी हॉट. खूप गर्मी झाली, खूप गरम झालं आणि ती गर्मी, तो हॉटनेस त्या माणसाला सहन होईना. त्यांनी काय केलं, अंगावरचं ब्लँकेट काढलं आणि खाली फेकून दिलं. मग सांगा, पैस कोण जिंकलं, द सन ऑर द विंड? कोणी माणसाला अंगावरचं ब्लँकेट काढायला लावलं, सननी काढायला लावलं की विंडनी काढायला लावलं? ऑफकोर्स सननी काढायला लावलं. So the sun wins, and sun is stronger than the wind. Sun is stronger than the wind. Okay, थोड़े से अर्थ बघा शब्दांचे, कठिन शब्दांचे. Sun, सूर्य, wind, वारा, friends, मित्र, naughty, खट्यार. Here and there, इकडे तिकडे. टीज चिडवणे. स्ट्रॉंगर म्हणजे बलशाली. ब्लँकेट म्हणजे पांघरू. शोल्डर म्हणजे खांदा. आणि थ्रो म्हणजे फेकणे. अगेन, सन, विंड, फ्रेंड्स, नॉटी, हिअर अँड डेअर, टीज, स्ट्रॉंगर, ब्लँकेट, शोल्डर, थ्रो. So many new words are there. We have picked some
some words, sun, wind, friends, naughty, here and there, teased, stronger, blanket, shoulder, throw. Sun, wind, friends, naughty, here and there, teased, stronger, blanket, shoulder, throw. Okay, there is a question for you. What did the wind do to get the man's coat off? What did the wind do to get the man's coat off? त्या माणसाने अंगावरचा कोट किंवा ब्लँकेट काढून टाकावं म्हणून विंडने काय केलं? The wind blew hard to get the man's coat off. What did the sun do to get the man's coat off? The sun started shining hard to get the man's coat off. Who won in the end? The sun won in the end. Now write the opposites of. Now write the opposites of. Hot. पहिले वर्ड्स बघून घेऊया आपण कोणते कोणते आहेत. हॉट, बिग, हॉट म्हणजे गरम, बिग म्हणजे मोठा, स्ट्रॉंग, शक्तिवान, हॅपी, खुश, गुड, चांगला, हार्ड, कडक किंवा कठीण, टॉल, उंच, ब्लॅक, काळा. ओके, हे शब्द आपल्याला दिलेले आहेत आणि त्यांचे अपोजिट शब्द आपल्याला लिहायचे आहेत. अपोजिट्स म्हणजे काय? तर विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला लिहायचे आहे. हॉट, हॉट म्हणजे गरम, गरमच्या उलट थंड, हॉट, कूल. और कोल्ड पण आपण म्हणू शकतो, कूल म्हणजे थंड आणि कोल्ड म्हणजे पण थंड. ओके, बिग, स्मॉल, मोठा, लहान, लहानला म्हणतात स्मॉल, बिग, स्मॉल, स्ट्रॉंग, शक्तिवान, वीक, अशक्त. स्ट्रॉंग म्हणजे शक्तिवान, वीक म्हणजे अशक्त. हॅपी, सॅड, हॅपी म्हणजे आनंदी, सॅड म्हणजे दुःखी. हॅपी, सॅड. गुड, चांगला. बॅड, वाईट. वाईट साठी इंग्लिश मध्ये शब्द आहे बॅड. हार्ड, कडक. कडकच्या उलट मऊ, मऊला शब्द आहे सॉफ्ट. हार्ड, सॉफ्ट. टॉल, उंच. उंचच्या उलट ठेंगू, ठेंगूला शब्द, ठेंगू किंवा बुटका त्याला शब्द आहे शॉर्ट. ब्लॅक, काळा. व्हाईट, पांढरा. काळा, पांढरा. काळा, पांढरा. हॉट, कूल. बिग, स्मॉल. स्ट्रॉंग, वीक. हॅपी, सॅड. गुड, बॅड. हार्ड, सॉफ्ट. टॉल, शॉर्ट. ब्लॅक, व्हाईट. ओके, दीज आर अपोजिट्स म्हणजेच विरुद्ध अर्थी शब्द आहेत. हे परत एकदा वाचूया. हॉट, कूल, बिग, स्मॉल, स्ट्रॉंग, वीक, हॅपी, सॅड, गुड, बॅड, हार्ड, सॉफ्ट, टॉल, शॉर्ट, ब्लॅक, व्हाईट. आता आपण एक क्रॉसवर्ड पझल पाहणार आहोत. काय पाहणार आहोत?
क्रॉसवर्ड पझल. क्रॉसवर्ड पझल म्हणजे कोड असतं की नाही पेपर मध्ये, पण असं बघा आडवे आणि उभे शब्द असतात ते आपल्याला भरायचे असतात. ते शब्द आता आपण चित्र पाहून भरायचे आहेत. बघा मी तुम्हाला एक क्रॉसवर्ड पझल एक चित्र दाखवलं. ओके, हे चित्र पाहून आणि खाली शब्द सुद्धा दिले आहेत. बघा शब्द कोणते आहेत खाली दिलेले, बॉल, केक, चीज, घोस्ट, हॅट, पेअर, रॉकेट, थ्री. ओके, आता बघा पहिलं चित्र आपल्याला दिलं आहे पियरचं. पेअर, पियर, पेअर नावाचं जे फ्रूट असतं त्याचं चित्र दिलेलं आहे. त्याचं स्पेलिंग पण दिलेलं आहे. कुठे आहे बघा पेअर, दिस इज पेअर, पी ई ए आर. आता आपण ते शब्द इथे लिहूया, पी ई ए आर, पेअर. ओके, आता दुसरा शब्द स्टार्ट होणार आहे आर वरून. आरच्या बाजूला कसलं चित्र आहे ते, दॅट इज रॉकेट. हे बघा खाली रॉकेट लिहिलेलं आहे, आर ओ सी के ई टी. ते आपल्याला तिथे भरायचं आहे. बघा आर ओ सी के ई टी. आता बघा सी वरून स्टार्ट होणारा मध्ये एक शब्द आहे मोठाच्या मोठा, तो सुद्धा आपल्याला हे क्रॉसवर्ड पझल भरताना मिळणार आहे. ओके, आणखीन एक पिक्चर आहे हॅट. हॅट बघा इथे लिहिलेलं आहे हॅट, एच ए टी, हॅट. येस, आता आपल्याला लिहायचं हॅट, एच ए टी तिथे दिलेलं आहे. ओके, एच ए टी, हॅट. ओके, आता खाली बघा रॉकेटच्या खाली कसलं चित्र आहे, दॅट इज अ घोस्ट, जी एच ओ एस टी. बघा लिहूया जी एच ओ एस टी, घोस्ट, जी एच ओ एस टी, घोस्ट. नाउ नेक्स्ट पिक्चर इज व्हॉट, दॅट इज युअर फेवरेट केक. ओके, सी ए के ई, वी विल राईट सी ए के ई. ओके, नाउ नेक्स्ट इज बॉल. ओके, बॉल, बी ए एल एल, बी ए डबल एल, बॉल. वी नो बी ए डबल एल, बॉल. हा, त्याच्या खाली काय, बॉलच्या खाली व्हॉट इज दॅट, थ्री, थ्री. दॅट इज व्हॉट इज रिटन दॅट, थ्री, टी एच आर डबल ई, टी एच आर डबल ई. ओके, आणि सगळ्यात लास्टला काय आहे, दॅट इज ची, that is cheese, c h e s e. okay, c h e e s e, cheese. झाला आपला क्रॉसवर्ड कंप्लीट. आता बघा मध्ये एक वेगळा शब्द आपल्याला मिळालेला आहे जे असं इथे चित्र दिलेले नाही. काय आहे, c h o c o l a t e, chocolate. that is chocolate. okay, पेर, पेर रॉकेट हॅट, घोस्ट केक, बॉल, थ्री चीज, अँड फायनली वी गॉट चॉकलेट. वी गॉट चॉकलेट. Bye bye children, take care, be safe, have a nice day.